घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर अशा दौऱ्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे प्रचंड ट्रोल झाले होते हा विषय थांबत नाहीये तोवर त्यांच्या नावे एक मेसेज मीडियामध्ये व्हायरल झाला यामध्ये तानाजी सावंत यांनी ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना हाफकिन नावाच्या माणसाकडून औषध घेणं बंद करा असा सल्ला दिल्याचा दावा केला त्यांच्या याच सल्ल्यावरून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे हा माणूस नसून शासकीय संस्था आहे आणि हे आरोग्य मंत्री असूनही मंत्री महोदयांना कळू नये का असा प्रश्न विचारला जातोय आता हे ट्रोलिंग सुरू झाल्यावर तानाजी सावंत चिडले आणि म्हणाले मी काय तुम्हाला मंत्री वाटलो का मी उच्च शिक्षित आहे मी डॉक्टर आहे होल्डर रँकर सुद्धा आयुष्यभर मी किती संस्था चालवतो किती कारखाने चालवतो याची माहिती घ्या अशा शब्दांत त्यांनी मीडियावाल्यांना आणि ट्रोलर्सना सुनावलं असो तर कोणत्याही व्यक्तीला ट्रोल करण्याआधी त्या व्यक्तीबाबत माहिती जाणून घेणं महत्वाचं असतं म्हणूनच आज तानाजी सावंत यांचं शिक्षण किती आहे ते राजकारणात कसे आले त्यांच्या किती दर्जेदार संस्था आहेत किती कारखाने आहेत याचीच माहिती आपण घेणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव इथले त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला शालेय शिक्षण तिथेच झालं त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी सोलापूरच्या गव्हर्नमेंट कॉलेज मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला पुढे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये कराडच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्यानंतर पुण्यातल्या भारतीय त्यांनी काही काळ इंजिनिअरिंगचे लेक्चर म्हणूनही नोकरी केली त्यांच्या शिक्षणासंदर्भातली माहिती निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे एकोणीशे नव्वद साली सावंत यांनी गिरिराज प्रोमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी सुद्धा सुरू केली त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली त्यांनी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ नावानं स्वतःचा धर्मादाय ट्रस्ट नोंदवला जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ अर्थातच जे एस पी एम जे एस पी एम द्वारे दोन हजार एक मध्ये ताठवडे इथं त्यांनी राजाजी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही व्यावसायिक संस्था सुरू केली दोन हजार एक ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी पुणे शहरात आणि आसपास सहा कॅम्पस उघडले यातल्या पाच ब्रँच पुण्यात ताठवडे हडपसर वाघोली बावधान आणि नरेमध्ये आहेत तर एक सोलापूरच्या बार्शीत आहे इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी मॅनेजमेंट अशा सगळ्या क्षेत्रातले एकूण अठ्ठावन्न अभ्यासक्रम जे एस पी एमद्वारे शिकवले जातात यासोबतच सावंतांनी पुणे जिल्ह्यात अनेक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची स्थापना सुद्धा केली आहे जे एस पी एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे इंजिनिअरिंग कॉलेजेस पुण्यातील सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजच्या यादीत गणलं जातं सोबतच ही संस्था संशोधन क्षेत्रात सुद्धा पुढे असते आणि याच जे एस पी एम संस्थेचे तानाजी सावंत हे संचालक आहेत व्यावसायिक म्हणून सावंतांनी दोन हजार नऊ मध्ये जयवंत टेक्निकल कॅम्पस मधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तर मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा पी एच डी पूर्ण केली आणि ड्रॉक्ट्रेट मिळवली शिक्षण क्षेत्रच नाही तर साखर कारखानदारी क्षेत्रातही त्यांचं मोठं नाव आहे दोन हजार आठ मध्ये त्यांनी भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड नावानं ना। उस्मानाबादच्या सोनारीमध्ये साखर कारखाना सुरू केला ते भैरवनाथ साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमॅन आहेत काहीच वर्षांपूर्वी सोलापूर मंगळवेढ्यात लवंगीच्या माळ कारखाना उभारणीचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता सोबतच सावंत हे उस्मानाबाद मध्ये वेगवेगळ्या साखर कारखान्याचे अध्यक्ष सुद्धा आहेत सावंत यांनी आतापर्यंत पाच साखर कारखाने स्थापन केले असून ते उत्कृष्ट उत्पादकतेसह हो कार्यरत आहेत याशिवाय भैरवनाथ प्रोसेस लिमिटेड गिरीराज प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड न्यूट्रिफास्ट अॅग्रो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांचे ते संचालक आहेत शिक्षण आणि सहकार क्षेत्रानंतर तानाजी सावंत यांची राजकारणात एंट्री कशी आणि कुठून झाली ते एकदा बघूया तानाजी सावंत यांच्या राजकारणात एंट्रीला त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी होती शिवाजी सावंत हे शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी दोन वेळेस शिवसेनेकडून तिकीट मिळवलं होतं मात्र त्यांचा दोन्ही वेळेस पराभव झालेला याच दरम्यान तानाजी सावंत सुद्धा शिवसेनेतून स्थानिक राजकारणात हळूहळू सक्रिय होत होते सुरुवातीला राजकारण हे सोलापूरशी मर्यादित होत मग त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात साखर कारखाना काढला आणि तिथूनच त्यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चौदा साली त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडे उस्मानाबादच्या लोकसभेचं तिकीट मागितलं पण सेनेनं तिकीट नाकारलं मग तानाजी सावंत यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला सेनेपासून ते काही काळ दूर गेले पण काही काळानंतर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोडले गेले या काळात सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं परांड्यात त्यांनी क्रांती नावाचा एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला होता जवळपास शंभर किलोमीटरच्या परिसरात त्यांनी जलयुक्तची कामं केली तीही स्वखर्चानं याच प्रोजेक्टला त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती असं नाव दिलं त्या कार्यक्रमाला त्यांनी उद्धव ठाकरेंना बोलावलं त्यामुळे ते मातोश्रीच्या अगदी जवळ गेले आणि ठाकरेंच्या विश्वासू गटातही सामील झाले शिवजल क्रांती योजनेत चमकदार कामगिरी केल्यानंतर दोन हजार सोळा मध्ये त्यांना उपनेतेपद दिलं गेलं लागलीच त्याच सालात ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले तसंच दोन हजार सतरा मध्ये उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त केला गेलं तर आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांना जलसंधारण मंत्री पदही देण्यात आलं याच काळात तीव्र धरण फुटलं त्यात एकोणीस जणांचे प्राण गेले होते तेव्हा या धरण फुटीला खेकडे जबाबदार आहेत या सावंतांनी केलेल्या विधानावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती त्यानंतर राज्यात दोन हजार एकोणीस च्या विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत भूम पनाड्यातून शिवसेनेकडून तानाजी सावंत निवडून आले पण तरीही तानाजी सावंत यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी काय मिळाली नव्हती त्यांनी मंत्रीपद मिळावं म्हणून सोलापूरच्या स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून वरिष्ठ नेत्यांवर दबाव तंत्राचा वापर केला म्हणतात पण त्याचाही काही फारसा फायदा झाला नाही म्हणून ते नाराज होते आणि त्यांची परिणीती म्हणजे त्यांचं बंड या बंडानंतर मात्र त्यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये आरोग्य मंत्री पद मिळालं आणि त्यानंतर सुरू झालेलं हे ट्रोलिंग तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत यांचं सहकार क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि त्यांचं शिक्षण बघता त्यांचा अंकाछाप मंत्री म्हणून उल्लेख करणं योग्य आहे का आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा आणि बोलबिडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका